नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा क्षेत्र भेट हा जो धडा आहे भूगोलाचा, या पहिल्या धड्याचे आपण इथं प्रश्न उत्तर बघणार आहोत. धड्याखालील पहिल्यांदा प्रश्न उत्तर बघूया, त्यानंतर धड्याच्या बाजूला जे प्रश्न उत्तर होते, धडा शिकवताना आपण बघितलेले जे प्रश्न उत्तर होते त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. थोडक्यात उत्तर लिहा. या प्रश्नामधील पहिला प्रश्न आहे, तुम्ही केलेल्या क्षेत्र भेटीचा अहवाल तयार करा. घारापुरी म्हणजे एलिफंटा. आता मी प्रत्येक वेळेस फक्त घारापुरी म्हणेल किंवा मग फक्त एलिफंटाच म्हणतो. एलिफंटा बेटाच्या क्षेत्र भेटीचा अहवाल, क्षेत्र भेटीचा हेतू, त्यातला अ हा मुद्दा आहे. समुद्री बेट या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे. आ, एलिफंटा या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे. दोन, क्षेत्र भेटीद्वारे संकलित केलेली माहिती. एलिफंटा या बेटाचे स्थान सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले, जमिनीचा भूभाग म्हणजे बेट होय. एलिफंटा हे बेट दक्षिण मुंबईतील खाडीतील एक लहानसे बेट आहे. एलिफंटा या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे. आ, एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ समुद्राच्या भरतीच्या वेळी. एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 10 चौरस किलोमीटर असते. समुद्राच्या ओहोटीच्या वेळी एलिफंटा या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे 16 चौरस किलोमीटर असते. तिसरा मुद्दा आहे, घारापुरी म्हणजे एलिफंटा या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने. एलिफंटा या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून प्रवासी बोटीने जावे लागते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून घारापुरी म्हणजे या एलिफंटा या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे 1 तासाचा कालावधी लागतो. या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती, मोठमोठ्या व्यापारी नौका, सीगल पक्ष्यांचे थवे दिसतात. एलिफंटा, चौथा मुद्दा आहे, एलिफंटा या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे. म्हणजे एलिफंटा या बेटावर पाषाणात खोदलेले अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात. ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात. पाच, एलिफंटा या बेटावरील लोकजीवन पुढील प्रमाणे. जसं एलिफंटा या बेटावर सुमारे 1500 ते 2000 लोकांची वस्ती आढळते. एलिफंटा या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन, भातशेती, बेटांची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायात गुंतलेले आढळतात. एलिफंटा या बेटावरील प्रमुख समस्या काय बघा. एलिफंटा या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते. एलिफंटा या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत. नंतर दुसरा प्रश्न आहे बघा, कारखान्यास भेट देण्यासाठी जी प्रश्नावली तयार करायची त्या संदर्भात. तर उत्तर आहे, कारखान्यास भेट देण्यासाठीची प्रश्नावली. एक, कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली. दोन, कारखान्यात कोणत्या वस्तूंचे उत्पादन होते. तीन, कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती. चार, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. पाच, कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो. सहा, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो. सात, कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षतेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते. आणि आठ, पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात. आता हे कारखान्यास भेट देण्यासाठी आपण ही प्रश्नावली तयार केली, याच्यात तुम्ही अजून ॲड करू शकतात. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही जर टाकलं तर इतरांनाही त्याचा फायदा नक्कीच होणार. नंतर तिसरा प्रश्न आहे, भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. म्हणजे कारखान्याला भेट द्यायची किंवा क्षेत्र भेट करायची तुम्हाला, तर त्यावेळेस तुम्ही कचऱ्याचं व्यवस्थापन कसं कराल या संदर्भातली ही माहिती आहे, बघूया. भेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू. एक, क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गुणी व पिशव्या बरोबर नेऊ. दोन, क्षेत्र भेटीदरम्यान क्षेत्र भेटीतील सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्र भेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खाद्यपदार्थांची विष्टन्ने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू. तीन, संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्य, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू.
आणि चौथा मुद्दा त्याच्यातला आहे, संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू. ओके, आणि चौथा प्रश्न आहे बघा याच्यातला, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल. ठीक आहे, आता क्षेत्रभेटीसाठी कोणतं साहित्य घ्याल ह्या संदर्भात बघूया. उत्तर असं राहील, क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ. एक, माहितीची नोंदणी करण्यासाठी नोंदवही ही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीण इत्यादी. दोन, स्थानाच्या दिशा निश्चिततेसाठी होका यंत्र व सखोल अभ्यासासाठी नकाशे घेऊ. तीन, क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली तयार केली जाईल. चौथं, क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे, याशिवाय टोपली पाण्याची बाटली प्रथमोपचार पेटी इत्यादी वस्तू आम्ही सोबत घेणार. आणि याच्यातला शेवटचा प्रश्न आहे, क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. तर याचं उत्तर असं राहील, क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. एक, क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. दोन, क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतं. तीन, क्षेत्रभेटीद्वारे क्षेत्रभेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितींचाही अभ्यास करता येतो. चार, क्षेत्रभेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपाययोजनास चालना मिळते. आता आपण जे प्रश्न त्या धड्यासोबत पाहिलेले आहे, धड्यास म्हणजे धड्यामध्ये आपल्याला बाजूला जे प्रश्न लिहून दिले होते त्यांची उत्तरं मी देण्याचा तुम्हाला इथे प्रयत्न करतोय. तुम्ही, त्यातला पहिला आहे, तुम्ही या क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल. तर बघा, क्षेत्रभेटीची तयारी करताना खालील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. एक, विषयाचा अभ्यास म्हणजे भेटीचा उद्देश आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. संबंधित क्षेत्र प्रकल्प किंवा व्यक्तीबद्दल माहिती गोळा करा. दोन, प्रश्नांची यादी तयार करा. क्षेत्रभेटीदरम्यान विचारायचे प्रश्न तयार ठेवा, हे प्रश्न भेटीचा उद्देश अधिक स्पष्ट करण्यात मदत करतील. तीन, लॉजिस्टिकची तयारी म्हणजे काय, तर भेटीचे ठिकाण वेळ आणि प्रवासाची व्यवस्था निश्चित करा. जर आवश्यक असेल तर भेटीच्या ठिकाणी कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन मिळवा. चार, दस्तऐवज आणि साहित्य. तर याच्यात काय गोष्टी महत्त्वाच्या आहे, आवश्यकता असल्यास भेटीसाठी लागणारे आवश्यक दस्तऐवज नोट्स रिपोर्ट्स इत्यादी सोबत ठेवा. नोटपॅड पेन आणि अन्य आवश्यक लेखन साहित्य घेऊन जा. पाच, संप्रेषण कौशल्य महत्त्वाचं आहे. स्पष्ट विनम्र आणि आत्मविश्वासपूर्ण संभाषणाची तयारी करा. श्रोत्यांचे योग्य रीतीने ऐकून घेणे आणि त्यांना प्रश्न विचारणे महत्त्वाचे आहे. सहावं, व्यक्तिमत्व आणि वेशभूषा. आपल्या व्यक्तिमत्वाला आणि भेटीच्या प्रकाराला साजेशी वेशभूषा परिधान करा. स्वच्छता आणि नीटनेटकेपणावर भर द्या. सात, टेक्नॉलॉजीची तयारी. जर प्रेझेंटेशन देणे आवश्यक असेल तर लॅपटॉप प्रोजेक्टर चार्जर्स आणि अन्य आवश्यक तांत्रिक साधने घेऊन जा. संबंधित सॉफ्टवेअर आणि फाईल्सची पूर्वतयारी करून ठेवा. जर तुम्हाला प्रेझेंटेशन असेल तर या गोष्टी महत्त्वाच्या आहे. जर नसेल, क्षेत्रभेट आपण रेग्युलर एखाद्या भौगोलिक क्षेत्राला भेट दिसत असेल तर या गोष्टी गरज पडणार नाही. सुरक्षा आणि आरोग्य. क्षेत्रभेटीच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपायांची माहिती घ्या. नंतर वैयक्तिक औषधे आणि प्राथमिक उपचाराची तयारी ठेवा. नववं, नेटवर्किंग. भेटीमध्ये ज्या लोकांना भेटणार आहात त्यांच्याशी नेटवर्किंगची तयारी करा. त्यांचे संपर्क क्रमांक ईमेल आयडी आणि अन्य संपर्क माहिती मिळवून ठेवा. हे आधुनिक पद्धतीने आपण क्षेत्रभेटीला आपण अजून माहिती मिळवू शकतो. अनुवर्ती कार्यवाही. भेटीनंतर करण्याची कार्यवाही पुढील आणि पुढील पावले ठरवून ठेवा. नंतर भेटीचा अहवाल तयार करा आणि संबंधित लोकांना पाठवा. ही तयारी केल्यास क्षेत्रभेटीचा उद्देश पूर्ण होण्यास मदत होईल आणि ती अधिक फायदेशीर ठरेल. दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला, समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हाला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल. तर मग याचं उत्तर आपण असं देऊ, शिक्षकांनी दिलेल्या क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यासाठी खालीलप्रमाणे तपशीलवार नियोजन करता येईल.
पहिला उद्देश आहे, बघा पहिला आहे उद्दिष्ट आणि उद्देश निश्चिती करणे. उद्दिष्ट ठरवणे, क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश काय आहे हे स्पष्ट करा, जसे की शिक्षण, संशोधन, अनुभवजन्य शिक्षण इत्यादी तारखा आणि वेळा ठरवणे. क्षेत्रभेटीसाठी सोयीच्या तारखा आणि वेळा ठरवणे. दोन, ठिकाण निवडणे. ठिकाण निवड, क्षेत्रभेटीचे ठिकाण ठरवणे, जसे की ऐतिहासिक स्थळ, औद्योगिक परिसर, निसर्ग, अभयारण्य इत्यादी. ठिकाणाची संमती, ठिकाणाच्या प्रशासनाशी संपर्क साधून भेटीसाठी संमती घेणे. तीन, सहभागांची यादी तयार करणे, म्हणजे जे सहभागी होणारे त्यांची यादी तयार करणे. विद्यार्थी आणि शिक्षकांची यादी, क्षेत्रभेटीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची यादी तयार करणे. पालकांची परवानगी, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून क्षेत्रभेटीसाठी परवानगी पत्र मिळवणे. चार, लॉजिस्टिक तयारी, प्रवास व्यवस्थापन, बस, ट्रेन किंवा अन्य वाहनांची व्यवस्था करणे. भोजन आणि नाश्ता, प्रवासादरम्यान आणि ठिकाणी पोहोचल्यावर भोजनाची आणि नाश्त्याची व्यवस्था करणे. राहण्याची व्यवस्था, जर क्षेत्रभेटी दरम्यान रात्रीचा थांबा असणार असेल तर राहण्याची व्यवस्था करणे. पाच, आर्थिक नियोजन, बजेट तयार करणे, प्रवास, भोजन, प्रवेश शुल्क इत्यादीचा खर्चाचा अंदाज लावणे. फंड गोळा करणे, म्हणजे शाळा, पालक किंवा इतर स्रोतांकडून आवश्यक फंड गोळा करायचे, पैसे जमा करायचे. सुरक्षा आणि आरोग्य, प्राथमिक उपचार किट आपल्यासोबत असलं पाहिजे. प्रवासादरम्यान प्राथमिक उपचार किटची व्यवस्था करणे. आधुनिक संपर्क साधने, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकाची यादी तयार करणे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक औषधांची माहिती घेणे आणि त्यांची व्यवस्था करणे. सातवा आहे शैक्षणिक साहित्य आदि साधने. नोटपॅड आणि पेन, प्रत्येक विद्यार्थ्याला नोट्स घेण्यासाठी साहित्य देणे. शैक्षणिक गाईड्स, म्हणजे ठिकाणच्या माहिती पत्रकांची आणि मार्गदर्शक पुस्तकांची तयारी करणे. प्रेझेंटेशन आणि डेमो, ठिकाणावर प्रेझेंटेशन किंवा डेमो असल्यास तशी तयारी करणे. आणि आठवा आहे क्षेत्रभेटीची योजना आणि वेळापत्रक. विस्तृत वेळापत्रक, क्षेत्रभेटीचा प्रत्येक तासाचा तपशीलवार वेळापत्रक तयार करणे. समूह विभागणी, मोठ्या गटाचे छोट्या गटात विभाजन करणे आणि प्रत्येक गटासाठी एक नेता निवडणे. नववा आहे परवाने आणि अनुवर्ती कार्यवाही. परवाने आणि कागदपत्रे, आवश्यक परवाने, तिकीटे आणि इतर कागदपत्रे तयार करणे. अनुवर्ती अहवाल, क्षेत्रभेटीनंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अहवाल तयार करणे. संवाद, संवाद आणि माहिती प्रसारण. माहिती प्रसारण, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि पालकांना संपूर्ण माहिती वेळोवेळी देणे. संपर्क यादी, सर्व सहभागींच्या संपर्क क्रमांकाची यादी तयार करणे आणि ते एकमेकांना उपलब्ध करणे. या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास क्षेत्रभेट यशस्वी आणि फलदायी होईल. आता तिसरा मुद्दा आहे, तिसऱ्या मुद्द्यात आपण बघूया तिसरा प्रश्न काय होता. क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने कोणत्या गोष्टींची काळजी घ्याल, तर यात क्षेत्रभेटीदरम्यान सातत्याने खालील गोष्टींची आपण काळजी घेणं आवश्यक आहे. सुरक्षा, विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता सुनिश्चित करा. आपत्कालीन संपर्क साधनांची उपलब्धता ठेवा. दोन, उपस्थिती आणि शिस्त. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांची उपस्थिती घ्या, विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करायला सांगा. तीन, आरोग्य आणि प्राथमिक उपचार. प्राथमिक उपचार किट तयार ठेवा, आवश्यक औषधांची व्यवस्था ठेवा. चार, प्रवास आणि वेळापत्रक, वेळेचे पालन करा, प्रवासाची व्यवस्था योग्यरित्या करा. नंतर पाच, शैक्षणिक उद्दिष्ट. विद्यार्थ्यांना ठिकाणाशी संबंधित शैक्षणिक माहिती द्या, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करा. भोजन आणि पाणी, योग्य वेळी भोजन आणि पाण्याची व्यवस्था करा. सातवा मुद्दा आहे पर्यावरण आणि स्वच्छता. ठिकाणाची स्वच्छता आणि पर्यावरणाचे संरक्षण सुनिश्चित करा. कचरा व्यवस्थापनावर लक्ष द्या. संवाद, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सतत संवाद ठेवा. आवश्यक सूचना वेळोवेळी द्या. या गोष्टींची काळजी घेतल्यास क्षेत्रभेट यशस्वी आणि सुरक्षित होईल. चौथा आहे प्रश्न, उंचावरून पाहताना पक्ष्यांना खालील भाग कसा दिसत असेल बरं. बघा, मोठे लँडमार्क स्पष्ट दिसतील पक्ष्यांना. रस्ते, नद्या आणि इमारती यासारखे मोठे लँडमार्क्स स्पष्ट आणि ठळक दिसतील. क्षेत्राची एकूण रचना, शेतीचे क्षेत्र, जंगल आणि शहरी भागांची एकूण रचना आणि विभागणी स्पष्टपणे जाणवेल. चालू हालचाली आणि क्रियाकलाप, वाहने, लोकांची हालचाल आणि इतर क्रियाकलाप छोट्या आकृतींप्रमाणे दिसतील.
आता पाचवा प्रश्न त्या काय होता बघा, महाराष्ट्राचा पठारी भाग कोणत्या प्रक्रियेतून घडला आहे, येथे दिसणारा खडकाचा मुख्य प्रकार कोणता? बघा, ज्वालामुखीय प्रक्रिया महाराष्ट्राचा पठारी भाग मुख्यतः लाखो वर्षापूर्वी झालेल्या ज्वालामुखीय उद्रेकातून घडला आहे. दख्खन ट्रॅप्स म्हणतात हा भाग दख्खन ट्रॅप्स म्हणून ओळखला जातो. यात जास्त बेसॉल्ट खडकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होतो. 3. लाव्हांच्या थरांचे संचयन. ज्वालामुखीय लाव्हा अनेक वेळा बाहेर पडल्यामुळे थरांवर थर बसले आणि पठारी प्रदेश निर्माण झाला. सजीवांच्या अवशेषांचा अभाव. बेसॉल्ट खडकात जीवाश्माचा अभाव असतो कारण ते मुख्यत्वे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बनलेले असतात. 5. मुख्य खडकाचा प्रकार म्हणजे महाराष्ट्राच्या पठारी भागात मुख्यतः बेसॉल्ट हा खडक दिसतो. 6. प्रश्न आहे बघा, प्रदेशानुसार व गरजेनुसार उपजीविकेच्या साधनात फरक पडतो असे तुम्हाला वाटते का? तर मग याचं उत्तर मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. होय, प्रदेशानुसार व गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनात फरक पडतो असे मला वाटते. याचे काही प्रमुख कारणे आणि उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत. त्याच्यात पहिलं आहे भौगोलिक परिस्थिती, त्याच्यातलं दुसरं आहे हवामान, तिसरं आहे प्राकृतिक संसाधने, चौथं आर्थिक व औद्योगिक विकास, संस्कृती आणि परंपरा. या सर्व घटकांचा प्रदेशानुसार व गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनात फरक हा पडत असतो. नंतर 7. प्रश्न मी गाळलेला आहे, 8. प्रश्न बघूया. देवराई ही संकल्पना काय आहे? बघा, देवराई ही संकल्पनेबद्दल आपण माहिती मिळवून घेऊया. देवराई ही संकल्पना भारतातील अनेक भागांमध्ये आढळणारी एक प्राचीन पर्यावरणीय व धार्मिक परंपरा आहे. देवराई म्हणजे देवाची राई किंवा देवाचं जंगल असं म्हणता येईल. ही संकल्पना काय आहे हे खालील मुद्द्यांच्या मधून स्पष्ट करता येईल. पहिला आहे पर्यावरणीय संरक्षण. देवराई म्हणजे देवाला समर्पित केलेले जंगल किंवा वनक्षेत्र. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे जंगलतोड, शिकार किंवा इतर मानवी हस्तक्षेप निषिद्ध असतो. त्यामुळे या क्षेत्रातील जैवविविधता सुरक्षित राहते. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा. देवराईचे स्थानिक देवता किंवा देवी यांच्याशी धार्मिक संबंध असतात. या ठिकाणाला पवित्र मानले जाते आणि स्थानिक समुदाय त्याची पूजा करतात. धार्मिक श्रद्धेमुळे या क्षेत्राचे संरक्षण होते. 3. समुदायाची भूमिका. देवराईचे संरक्षण स्थानिक समुदायाच्या हातात असते. त्यांना या क्षेत्राच्या महत्त्वाची पूर्ण जाण असते आणि ते त्याचे संरक्षण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करतात. जैवविविधता संरक्षण. देवराईमुळे अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, पक्षी आणि कीटकांचे प्रकार आढळतात. हे क्षेत्र जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणीय संतुलन. देवराईचे जंगल पर्यावरणीय संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या जंगलामुळे स्थानिक हवामान, मृदा आणि जलस्रोत यांचे संतुलन राखले जाते. देवराई ही संकल्पना प्राचीन काळापासून चालत आलेली आहे आणि आजही अनेक ठिकाणी याचे अस्तित्व टिकून आहे. या संकल्पनेमुळे पर्यावरणाचे आणि जैवविविधतेचे संरक्षण होण्यास मोठी मदत होते. 9. प्रश्न आहे, समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची? बघा, याच्यासाठी आपण असं उत्तर देऊ शकतो. समुद्रकिनारी गेल्यावर खालील गोष्टींची काळजी घ्यायची असते. 1. सुरक्षितता. पाण्यात उतरताना सुरक्षा नियमांचे पालन करा आणि लाईफगार्डच्या सूचनांचे अनुसरण करा. नंतर संस्कृत वापरणे. त्वचा सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहण्यासाठी संस्कृत वापरा. स्वच्छता. किनाऱ्यावर कचरा फेकू नका. आपला कचरा नेहमी कचरा पेटीत टाका. 4. पाण्याची माहिती. पाण्याची खोली आणि प्रवाहांची माहिती घ्या. धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा. प्रथमोपचार किट. छोटी मोठी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रथमोपचार किट सोबत ठेवा. नंतर 11. प्रश्न आहे, क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल? तर याचं उत्तर आपण असं देऊ शकतो, क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने खालील गोष्टींची छायाचित्र काढणे उपयुक्त ठरेल. 1. ठिकाणाचे प्रमुख लँडमार्क म्हणजे ऐतिहासिक स्थळे, प्रसिद्ध इमारती आणि अन्य महत्त्वाची लँडमार्क्स. 2. प्राकृतिक सौंदर्य, निसर्गरम्य दृश्ये, पर्वत, नद्या, झरे, जंगल इत्यादी. 3. विविधता आणि जैवविविधता. विविध वनस्पती, प्राणी, पक्षी आणि कीटकांचे छायाचित्र. 4. सांस्कृतिक आणि सामाजिक घडामोडी. स्थानिक लोकांचे जीवन, पारंपरिक पोशाख, कला आणि हस्तकला. 5. शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे. शैक्षणिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठिकाण, प्रयोगशाळा, संशोधन केंद्र आणि प्रकल्पांची दृश्ये. हे
छायाचित्रे नंतरच्या अहवालांसाठी, स्मरणिकांसाठी आणि शैक्षणिक उद्दिष्टांसाठी उपयुक्त ठरू शकतात. 12. क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? मग याच्याबद्दलचं उत्तर आपण असं म्हणू शकतो, क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे विविध स्रोत उपलब्ध आहेत. 1. स्थानिक विशेषतांची संस्था. क्षेत्रातील स्थानिक प्रशासन, पर्यटन संस्था किंवा सांस्कृतिक संस्थांच्या आधारावरील जाहिराती किंवा वेबसाईटवर त्यांची माहिती मिळवा. 2. पुस्तकालय आणि अनुसंधान सेंटर. स्थानिक पुस्तकालयांमध्ये क्षेत्रभेटीसंबंधी पुस्तके आणि साहित्य मिळतात. अनुसंधान संस्थांमध्ये विशेष तज्ज्ञांच्या संदर्भातील लेख, अभिप्रेषण आणि अनुसंधान मदतीला संपर्क साधा. 3. इंटरनेट आणि ऑनलाईन स्रोत. विविध पर्यटन पोर्टल, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट आणि गुगल खोजण्यासाठी उपलब्ध ऑनलाईन स्रोत वापरा. 4. स्थानिक लोकांची माहिती. क्षेत्रातील लोकांपासून स्थानिक माहिती आणि अनुभव विचारा. त्यांच्या अनुभवांवर आधारित आमच्या संवादातून माहिती मिळवा. 5. यात्रा गाईड आणि स्थानिक पर्यटन सेवा. स्थानिक गाईड, वेबसाईट किंवा पर्यटन सेवा प्रदात्यांकडून क्षेत्रभेटीसंबंधी स्थितींची आणि विशेषतांची माहिती मिळवा. या सर्व स्रोतांच्या संयोजनाने तुम्हाला क्षेत्रभेटीदरम्यान विविध प्रकारची माहिती उपलब्ध होईल. यात्रा करण्यापूर्वी आणि क्षेत्रभेटीसंबंधी विशेष आवश्यकता असल्यास खाजगी अनुसंधान करून तयारी करावी. म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला प्रश्न उत्तर मी आज सांगितलेले आहे. हे प्रश्न उत्तर जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर तुमच्या वहीत लिहा, आणि जर पुन्हा पुन्हा ऐकले तर तुमचे हे प्रश्न उत्तर नक्कीच पाठवतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.